अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शेतकरी संघाचे सभापती चंद्रकांत बावीसकर यांनी युरियाचा होत असलेल्या तुटवड्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली। शेतकरी संघाला युरिया शेतकऱ्यांना कमी प्रमाणात का द्यावा लागत आहे याबाबत सविस्तर माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। तसेच राजकीय द्वेषापोटी काही विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकरी संघाविषयी नाराजी उत्पन्न होत आहे, तोच संभ्रम दूर करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असल्याचेही ते या प्रसंगी म्हणाले। मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं शेतकरी सहकारी संघाच्या वतीनं स्वागत करतो। असं म्हणता आणि की समाजाचा आधारस्तंभ, समाजाचा आरसा जर कोणी असेल तर ती पत्रकार बांधव आहे। आणि ज्या ज्या वेळेस समाजाच्या साठी मदतीचा विषय येतो त्या त्या वेळेस पत्रकार बांधव आपल्या भागातील परिसरातील पैसे धावून जातात, याचाही अनुभव आमच्या पाठीशी होता आहे। आणि त्या विश्वासानेच आजची पत्रकार परिषद बोलवली की खऱ्या अर्थानं आता समाज अत्यंत बिकट अवस्थेत आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून काही मेसेज हा जनतेला देणं गरजेचा होता। म्हणजे एकीकडे करोना सदृष्ट स्थिती आहे, गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा अशा सूचना आहेत, परंतु सोशल डिस्टन्स न ठेवल्यामुळे करोनाचा प्रसार पसरतो आहे। ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, खूप मोठ्या प्रमाणात आत्ता कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे। अशा परिस्थितीत पावसाळ्याचे दिवस आहे आणि लोकांना, विशेष करून शेतकरी बांधवांना, खतासाठी मात्र वणवण करायला लागते। आणि खतात जर का विचार केला तर त्यातल्या त्यात युरिया असेल 10-20-20 असेल, या दोन खतांचं खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज सुरू आहे। ज्या ज्या वेळेस आपण आत्ता शेतकरी संघात सभापती बनल्यापासून गेल्या 4 वर्षाचा माझा अनुभव असा आहे की आतापर्यंत कधीच युरियाचा तुटवडा होत नव्हता, इतका तुटवडा या वर्षी आहे। शेतकऱ्यांना पैसे देऊन विनवण्या करून देखील युरिया मिळत नाही। आणि मग अशा वेळेस सगळ्यांची अशा अपेक्षा असते की किमान सोसायट्या असतील, शेतकरी संघासारख्या संस्था असतील, यांच्या माध्यमातून तरी आम्हाला युरिया मिळाला पाहिजे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी ही आमच्या शेतकरी संघात दररोज होताना दिसते। परवा आपल्या पेपरमध्ये पण बातमी आज आलेली आहे, आपण पाहिलं असेल की फत्तेपूरला आपलं जे गोडाऊन आहे तिथे जवळजवळ 7-8 शेतकरी सकाळपासून लाईनीत होते आणि त्या गर्दीमध्ये दोन गटांमध्ये त्यांच्या शेतकऱ्यांच्याच आपसापसात मारामाऱ्या झाल्या होत्या। म्हणून आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, आमच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना विनंती केली, पोलिसांना बोलवलं आणि लाईनीत जे असते त्यांना 2-2, 3-3 बॅग प्रत्येकाला दिल्या। तिथे रँक आला होता 25 टनाचा, 25 टन म्हणजे जवळजवळ 500-550 युरियाच्या थैल्या होत्या आणि घ्यायला आलेले लोक होते मात्र 1000-1200 लोक होते। मग अशा परिस्थितीत काय करायचं, तर मग कोणाला 2-3 त्याच्यावर कोणाला देऊ नका बाबा असं म्हणून आपण सगळ्यांना युरिया दिला। आणि जो मोठा अनर्थ झाला असता तो टळला। आज एक अशीच पर्व, आपल्याकडे 15 टनाची युरियाची गाडी आली, 15 टन म्हणजे फक्त 335 बॅग। आणि 2 दिवस कोरोना सद्यस्थिती परिषदेचा विचार करता काही संशयास्पद काही व्यक्ती आमच्याकडे आल्यासारखं वाटलं होतं, म्हणून आम्ही तिथे सॅनिटाईज केलं। अनेक लोकांची इथे गर्दी असते त्यामुळे सगळं ऑफिस सॅनिटाईज करून 2 दिवस बंद ठेवलं होतं ऑफिस। आणि आज अचानक जे आपण ऑफिस सुरू केलं त्यावेळेस सकाळी 7 वाजल्यापासून 1000 जवळपास शेतकरी हे युरिया घेण्यासाठी लाईनीत उभे होते।
आमच्या पुढे प्रसंग पेच कसा पडला की आपल्याकडे युरियाच्या 350 बॅगा 335 बॅगा आणि 1000 शेतकरी काही केलं तर आम्ही सगळ्यांना माल देऊ शकत नव्हतो. मग आम्ही निर्णय घेतला की एका शेतकऱ्याला एकच बॅग द्यायची, जे लाईनीत आहे त्यांना देऊन आपण मोकळं होऊ. आणि मग आम्ही पावत्या फाडायला सुरुवात केली, तुमच्याकडे पावत्या दाखवतो. एका शेतकऱ्याला एकाच्या वर एकालाही आपण द्या दिली नाही आणि 350-335 शेतकरी संपल्यानंतर आपण घेणं देणं बंद केलं. परंतु इतक्यावर हा विषय थांबणारा नाही आहे. परिस्थिती अशी आहे की 3-4 दिवसातनं रॅक लागतो. रॅक लागला की आपल्या शेतकरी संघाला 15 टन 10 टन जामनेर डेपोला 10 टन 15 टन फत्तेपूर डेपोला माल पडतो. एका टनाच्या गाडीत 300-350 बॅग येतात. घेणाऱ्यांची संख्या हजारो असते. एकीकडे आमचे उपविधी अशी म्हणते, नियमानुसार सगळे संस्था देखरेख संस्था ही ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस जे सभासद आहे ते संस्थेची जोपर्यंत खरेदी विक्री व्यवहार करत नाही तोपर्यंत ते क्रियाशील सदस्य होत नाही. म्हणजे संस्था ज्यावेळेस सुरू केली तर त्या सभासदांना आपल्याला माल देता यावा यासाठी ही संस्था आहे. परंतु सभासदांना तर सोडाच, पर आम्ही कोणाला पूर्ण माल आलेल्या ग्राहकांना पूर्णही माल देऊ शकत नाही. इतक्या कमी प्रमाणात खतांचा पुरवठा आत्ता आम्हाला होतो आहे. आणि अशा परिस्थितीत मला आज सकाळी काही पत्रकार बांधवांचे आपल्यातल्या बसलेल्या काही पत्रकार बांधवांचे फोन आले आणि ह्या गोष्टी आपल्यापर्यंत असाव्या म्हणून ही पत्रकार परिषद मी खऱ्या अर्थानं घेतो. कारण की शंका तो शंका आपण आधारस्तंभ आहे. अनेक शेतकरी तुमच्याकडे तक्रार घेऊ शकता, काही राजकीय द्वेषापोटी सुद्धा तुम्हाला तक्रार देऊ शकता. पण आपण ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की काय चाललेलं आहे आणि काय नाही. अवधं तुम्ही आपलं बोलवून बघू शकता, दप्तर बघू शकता, सगळ्या विषयाची खात्री करू शकता. जेणेकरून कोणी जर का काही मिसगाईड केलं तर तुमचा तो विषय लक्षात येईन. आपल्याला याच्यात राजकारण आणायचं नाही, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी ॲक्टिव्हिटीज राबवत असताना एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे ॲक्टिव्हिटीज राबवता येईल त्याच्यासाठी शेतकरी संघ गेल्या प्रत्येक दिवसाला प्रयत्न करत असतो. आणि अशा वेळेस आपल्या काही जाणकार पत्रकारांचा फोन आला किंवा तुम्ही आज जे खतं दिले त्यांचे उतारे घेतले नाही का, मला सांगा 266 रुपयाला एक बॅग आता आपण युरियाची देतोय. एका शेतकऱ्याला एक बॅग देतोय, 20 रुपये खर्च करून त्या शेतकऱ्याला तुम्ही उतारा काढा लावू शकता का? 100 ज्यावेळेस लोक लाईनीत राहतील आणि 100 लोक लाईनीत असताना तुमच्याकडे 50 थैल्या असतील, तुम्ही जर त्यांना उतारा मागले तर लोक तुम्हाला मारणार नाही का हो? एकीकडे तुम्हाला खतं भेटत नाही, तुम्ही असा नियमानुसार कोणाला उतारा मागू नाही शकत की उतारा असेल तरच आम्ही तुम्हाला खत देऊ असं आपण नाही म्हणू शकत. तुमच्याकडे येणारा तो शेतकरीच आहे. एक रुई धरून जो लाईनीत उभा राहतो, जो त्याला नाव सांगतो, त्याला तुम्हाला किमान एकच थैली देताय तुम्ही. काही 10-15-20 थैल्या थोडं देताय. एका थैलीला जर त्याला 20 रुपये तुम्ही खर्च करायला लावले तर अडेकडे तो मारणार नाही आपल्याला, तो इतरकडे फेक करेल. त्यामुळे आम्ही उतारा मागू शकत नाही. आणि असं उतारा घेतल्याशिवाय आधार कार्ड घेतल्याशिवाय खतं द्यावे असं काही कोणतं बंधन नाही. त्यामुळे आम्ही तशी अडवणूक केली तर ती कायद्याने आमची गोची होऊ शकते की एकीकडे बाबा तुम्ही लगेच दुसरीकडे नागरिक काय म्हणू शकता की बाबा तुम्ही शेतकऱ्यांची अडवणूक करताय, तुम्ही उतारे मागल्याशिवाय का आपलं देता नाही, शेतकऱ्याने केव्हा उतारा काढायचा, केव्हा ऑनलाईन जायचं, केव्हा तलाट्याला भेटायचं, केव्हा आणायचं, ही एक तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे आम्ही ते करू शकत नाही. एका थैलीत त्या शेतकऱ्याचं काही होऊ शकत नाही. आता समजा आता दुसरीकडे विषय असा आहे की अजून एक खांब आला असा फोन आला की तुम्ही बघ दुसरे खतं घेण्याचा आग्रह करता, त्याशिवाय खतं देत नाही. पण तुम्ही ह्या पावत्या पाहू शकता की एकाही ठिकाणी तुम्हाला त्याच्यासोबत दुसऱ्या खताची पावती नाही आहे. त्यामुळे ज्याला मिळालं नाही तो काही खोटी तक्रार करणार आहे किंवा आणि ज्याला दुसरं खत पाहिजे असेल त्याने घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची विषय असा आहे की आज युरिया मार्केटमध्ये नाही आहे, त्यामुळे सगळे शेतकरी तुम्ही युरिया घेत आहेत, पण अन्य खतं हे बाहेरून व्यापाऱ्याकडनं घेत आहेत, त्यामुळे आमचे अन्न खतं हे पडू नये. त्याचाही विचार शेतकरी संघाला करणं गरजेचं आहे. जर तसं जर झालं तर शेतकरी संघ कुठं जाऊ शकतो, त्या खतांवर आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं व्याज, ते खतं कालांतराने खराब होणार आहे. कारण ती नाशवंत वस्तू आहे ना, एक वर्षात जर ती नाही इकले गेली दुसऱ्या वर्षी ती खराब होईल, तिच्यात थैला फाटतील. याचाही सगळा विचार आम्ही करत असताना आम्ही जर का साठेबाजी करत असू आणि गोडाऊनमध्ये खतं ठेवले व लोकांना खतं देत नाही आहे, परस्पर कुठेतरी गाड्या खाली करतोय, तर नक्की आमची चूक आहे. परंतु तसं नसताना आलेला माल आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असताना
अशा पद्धतीनं काही लोकांनी तुम्हाला मिसगाईड करणं अपेक्षित नाही आणि तुमची चुकही नाही, कारण की तुम्हाला झालेल्या प्रकारचे शेअर आणि शेअर करणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे आणि तुम्ही ते केलं तर त्याचा मला वाईटही वाटत नाही, परंतु या गोष्टी तुमच्या कानापर्यंत असणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे शासनाला अशी आहे की शासनाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विरोधकाच्या माध्यमातून आपण निवेदन दिले की खतांचा पुरवठा द्यावा, युरियाचा पुरवठा व्हावा, परंतु शासन काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. कोणी शासकीय अधिकारी या नात्याने काही कोणी त्या गोष्टीकडे पाहण्याची गरज कोणाला वाटत नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर का खतांचा पुरवठा आमच्याकडे कमी होणार असेल तर आम्ही जनतेपर्यंत खतं कशी पाठवू. एकीकडे आपण शेताच्या शेतकऱ्यांच्या बांधावर खतं देण्याच्या घोषणा केल्या, ती योजना फक्त कागदावर राहिली. तशा पद्धतीने जर का कृषी विभागाच्या माध्यमातून काम झालं असतं तर आजची संघर्ष चालला आहे तो झाला नसता. करायचं काय होतं, कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यकांना मदतीला घेऊन आपापल्या परिसरातील सर्वे करायचा. आपल्या आपल्या ज्याला 2 एकर शेती आहे, ज्याला 4 एकर शेती आहे, त्याला 5 एकर शेती आहे. आता या सगळ्या प्रकारात काय होतोय की ज्याला 10 एकर शेती आणि त्याला 10 थैल्या लागणार आहे त्यालाही खत पूर्ण मिळत नाही आहे. 2 एकर वाल्यालाही खत पूर्ण मिळत नाही आहे. मग एका घरातल्या 4 लोक उभे राहतात आणि कोणी असंही लक्ष देते पण आम्ही त्याला नाकारू शकत नाही. 4-8 जणांना उभे लाईनीत उभे करून देतात आणि मग एक माणूसच 8 थैल्या घेऊन जातो आणि मग त्याला तो आमच्या दृष्टीनं तो लाईनीत आला आहे, त्याला एकाला एक थैली द्यायची त्याला आम्ही समजत असूनही अडवू शकत नाही, त्याला ती द्यावीच लागणार आहे. आणि मग त्यामुळे ज्या शेतकऱ्याला 10 थैल्यांची गरज आहे त्याला आम्ही जर 10 थैल्या दिल्या तर आम्ही गुन्हा केला लोकांच्या नजरेत. म्हणजे आम्ही काम करायचं तर कसं करायचं ही परिस्थिती आहे. दुसरीकडे खाजगी क्षेत्रात कोणी पाहायला तयार नाही, कारण त्यांचा स्टॉक तर कोणी पाहायला तयार नसतो, त्यांना कोणी विचारायला तयार नसतो, ते कशा पद्धतीने व्यवसाय करतात याचा मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही, कारण शेवटी त्यांची काय डोकं दुखी हा त्यांचा विषय आहे. परंतु माझी आपल्या माध्यमातून विनंती अशी आहे की जे ज्यावेळेस रॅक लागतो मग त्या कंपन्या असतील त्या कंपन्यांनी ज्या खाजगी क्षेत्रात जास्तीचा माल न देता सोसायट्या आहेत, शेतकरी संघ, देखरेख संघासारख्या ज्या संस्था आहेत त्यांना थोडं जर झुकतं माप दिलं, जर का समजा त्यांनी 15 टनाच्या ऐवजी आम्हाला 30-30 टन 40-40 टन माल दिला असता तर 700-800 थैल्या आल्या असत्या, तर किमान 2-3 थैल्या आम्हाला प्रत्येकाला देता येणे शक्य झाल्या असत्या. मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही मागच्या आर्थिक वर्षात विचार केला त्यावेळेस 365 थैल्या आमच्याकडे युरियाच्या स्टॉकमध्ये होत्या आणि मग दुर्दैवाने कोरोना सदृश स्थिती आली, लॉकडाऊन होता, त्यामुळे कोणाला मालाचा स्टॉक करता आला नाही. आणि आता आम्ही मागतोय तर आम्हाला 15 टन 10 टन 6 टन अशा पद्धतीनं माल मिळतोय आणि मग त्यात अर्धी गाडी येते. लोकांचा समज असा होतो की आम्हाला तुम्ही खतं देत नाही आहे का, परंतु आपण सगळे पत्रकार बांधवांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की जनतेला तुम्ही हा आव्हान करा की एकीकडे तुम्ही खाजगी लोकांकडनं ज्यावेळेस खतं इतर खतं घेता तशी इतर खतं ही आपल्या संस्थेतून पण घ्या. जर युरिया इथे घेतात ते तर संस्थेत घ्या, त्याला आम्ही असं बंधनकारक करत नाही, परंतु शेवटी संस्थेचाही विचार करणं गरजेचं आहे. जी संस्था जर जिवंतच नाही राहिली तर तुमच्यापर्यंत खताचा पुरवठा करणार कस आम्ही करायचा कसा, त्यामुळे ती एक विनंती आहे. दुसरी विनंती अशी आहे की आपण शेतकरी आहोत, जसं माझा दुसऱ्याचा अधिकार मारून आपणही जास्तीचं करू नका, कारण बऱ्याच वेळेस काय करतो एकच माणूस 2-4 लाईनीत उभा राहतो, आपण त्याचे काही आयडेंटिटी क्लिअर करू शकत नाही. 1000 लोकांना तुम्ही तोंड कसं देणार, तुमच्याकडे 4-8 कर्मचारी, पोलीस यंत्रणेला फोन केल्यानंतर 1 हवालदार येणार आहे, प्रॅक्टिकली शक्य आहे का हो एवढ्या लोकांना तोंड देणं. त्यामुळे त्या लाईनीत आलेल्या माणसाला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत एक बॅग द्यावीच लागली आणि पुन्हा 2-3 दिवसांना रॅक जर लागेल आणि आपण जर का चांगल्या पद्धतीनं हे सकाळचे काही पत्रकार बांधव होते की त्यांनी ते फोटो काढलेले तुम्ही पाहिल्यानंतर जर का तुम्ही हा पत्रकाराच्या पेपरमधनं जर का आवाज उठवला शेतकऱ्यांची पिळवणूक होते तर कदाचित परवा येणाऱ्या रॅकमध्ये परवा तेव्हा 2 दिवसात ज्यावेळेस रॅक पडेल त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील आणि ते झुकतमाप जर त्यांनी संस्थेला दिलं तर मला असं वाटतं की आपण जनतेची सेवा करू शकतो. आतापर्यंत आपण ताडपत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करतोय, पंप आपण आपल्या याच्यातनं देतोय आणि अशा परिस्थितीत माझी विनंती वाटते तुम्हाला खात्री करायचं की तुमचं आमचं दफ्तर तुम्ही पाहून घेऊ शकता, गोडाऊन तुमच्यासाठी खुलं आहे, गोडाऊन बघू शकता की आज किती लोकांच्या पावत्या पाडल्या तिथे काय परिस्थिती आहे. आणि असं असताना कोणी तुम्हाला मिसगाईड करतं, कोणीतरी तुम्हाला सांगतं आणि तुम्ही चौकशी करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु ह्या गोष्टी तुम्ही चौकशी करण्यापेक्षा आम्ही तुमच्या समोर जावं
आपण जनते समोर जावो या भूमिकेतनं मी आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं बोलवलेली आहे. अत्यंत विदारक परिस्थिती आहे. 266 रुपयाला आपण युरिया विकतो आणि बाहेर जर का तुम्ही विचार केला तर प्रायव्हेटमध्ये 300-350 काही काही ठिकाणी 350 रुपयाने सुद्धा युरिया घेतल्याचे तात्ते पावती बनवत नाही मग 350 रुपयाने युरिया घेतल्याचे शेतकरी आम्हाला सांगतायत. म्हणजे शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही आहे आणि आपण 266 रुपयात देत असल्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आवक आहे आणि त्यामुळे जशी शेतकरी आपल्याकडे येतात तशी खतांची आवक मात्र आपल्याकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान करणं संस्थेला आता शक्य होत नाही. म्हणून आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शासनाला विनंती आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत ज्या खरेदी विक्री संघ असतील विकास सोसायटी असतील या सगळीकडेच ही समस्या भेडसावते त्यांना जास्तीचं झुकतं माप देऊन जास्तीत जास्त खताचा पुरवठा हा केला गेला पाहिजे. कारण दुसरीकडे अजून असं आहे की संस्थेच्या सभासदांना जर का तुम्ही खतं दिले नाही तर त्यांचं सभासत्वही धोक्यात येऊ शकतं. परंतु दर लाईनीत जर लोक उभे राहतील का मला लाईनीतल्या लोकांना द्यायचं आहे आणि मग सभासद तर लेट आला तोपर्यंत माल संपलेला असतो तो आमच्यापासून नाराज होतो आहे. अशा परिस्थितीत सगळी ही सरकस सुरू आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण या विषयाची खात्री करावी आणि हवं तर तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारू शकता की बाबा यांना किती माल आला. कृषी अधिकाऱ्यांची माहिती असते पंचायतीच्या कृषी अधिकाऱ्यांना माहिती असते की यांना किती माल आला. एक बॅग येणार असेल एक गाडी येणार असेल आणि जामनेरमध्ये सरकार सगळीकडे माल आला तर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना तिकडे सांगून तर माल वाटला गेला पाहिजे. ही विनंती आपल्या माध्यमातून आहे आणि तुम्ही खात्री करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला दररोजचा आजच्या तारखेत सध्या पाणी पाऊस चांगला पडतोय. शेतकऱ्यांची पिकाची स्थिती चांगली आहे. बागाचं उत्पन्न भरपूर आहे. त्यामुळे दर आठवड्याला बागाला युरिया द्यायची मानसिकता शेतकऱ्यांची असते आणि दररोज आम्हाला इथे किमान 25 टन माल एका डेपोला आणि 25 टन माल एका डेपोला म्हणजे 50 टन दररोज माल लागेल किमान आठवड्यावर. अशी परिस्थिती असताना आठवड्यातून फक्त आम्हाला 50 टन माल मिळतो. ज्या आठवड्याचे 400 टन माल जर एका आठवड्यात आम्हाला दिला तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान करू शकतो. परंतु प्रत्यक्षात मात्र हा 40-50 टनाच्या वर माल एका आठवड्यात आम्हाला मिळत नाही आहे. इतकी विदारक स्थिती. 50 टन म्हणजे 25 टन म्हणजे तुमच्या 500 थैल्या 50 टन म्हणजे 1000 थैल्या 45 किलो जे आहे ते समजा टेंटेटिव्ह 50 टन म्हणजे किमान 1000 थैल्याच्या जवळपास आकडा होतो. आणि मी या संदर्भात माशी कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर तुमचे MIDC कृषी उद्योग त्यांच्या अधिकाऱ्यांशी राठोड साहेबांशी बोललो. त्यांनी याच्यावरून विदारक परिस्थिती आम्हाला सांगितली की मला 200 टन रॅक लागलं की 260 टन माल मिळतो. मग मी 200 टनात किती कोणाकोणाला कसं देऊ. म्हणजे त्यांची ती सरकस आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे एकंदरीत ही खालपासून तर वरपर्यंतची खूप मोठी साखळी ही व्यापाऱ्यांनी तयार केलेली आहे आणि ही शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्याकडे सोयीनुसार शासन दुर्लक्ष करण्याचा माझा आरोप. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.